नमस्कार बातमीदारांच्या राज्यातील आणि देशभरातील महत्वाच्या अशा टॉप सिक्स बातम्यांचा आढावा घेणाऱ्या या इव्हनिंग बुलेटिन मध्ये मी तुषार आपलं स्वागत करतो. बातमीची सुरुवात करूया राजकीय बातमीने. खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये दररोज नवनवीन भूकंप घडत आहेत. खरं तर पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे खरं तर भाजपच्या गोटामध्ये जे आहे ते चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं. विनोद तावडे त्यानंतर काल एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आजच्या द इकॉनॉमिक्स टाइम या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजली होती. ती म्हणजे भाजपचे 12 आमदार जे आहेत ते स्वगृही परतण्याच्या वाटेवर असल्याची बातमी द इकॉनॉमिक्स टाइम या वृत्तपत्राने दिली होती. आणि यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं होतं. दरम्यान संजय राऊत यांनी देखील पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांच्यासारखे बडे नेते आपल्या संपर्कात असल्याचं 2 दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर काल एकनाथ खडसे यांनी देखील भाजपच्या नेत्यांवर जी आहे ती टीका केली होती. खरं तर पक्षामधीलच काही स्वकीय विरोधकांमुळेच रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं काल त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटल्यानंतर आज द इकॉनॉमिक्स टाइमने वृत्त दिल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण होतं. एकंदरीतच राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असताना आशिष शेलार जे आहेत त्यांनी या सगळ्यावरती आता भाष्य केलेलं आहे. आशिष शेलार हे भाजप मुंबई अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे भाजपचे आमदार आहेत. आणि आशिष शेलार यांनी या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये सध्या जे आहे ते दबाव तंत्र चाललेलं असून त्यांच्यामधील दबाव तंत्र जे आहे ते कुठेतरी लपवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत ते पेरल्या जात असल्याचं म्हटलेलं आहे. आशिष शेलार जे आहेत त्यांनी या बातमीचं खंडन केलेलं असून दरम्यान कोणताही भाजप आमदार हा इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं असून आगे आगे देखो होता है क्या असं देखील सूचक वक्तव्य जे आहे ते आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपच्या गोटातून महाविकास आघाडीच्या गोटात चेंडू गेला असं म्हटलं तर ते वावं नक्कीच ठरणार नाही. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी ही पीएमसी बँक धारकांसंदर्भातली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यानंतर पीएमसी बँक खातेधारक अनेक खातेधारक आहेत त्यांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पीएमसी बँक खातेधारकांनी अनेक प्रकारची आंदोलन केली होती आणि त्यानंतर आता त्यांना आणखी एक दिलासा देणारी जी आहे ही बातमी आहे. नेमकी काय बातमी आहे या बातमी संदर्भातली अधिकची अपडेट घेऊया. माझी सहकारी वृषाली सध्या आपल्या सोबत आहे. वृषाली, पीएमसी बँके संदर्भात महत्वाची घडामोड घडतीये, नेमकी काय अपडेट तुझ्याकडे आहे, काय अधिकची माहिती देशील? जसे तू म्हणालास तसा पीएमसी बँके धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारकडून आता पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच यासोबतच त्यांनी आरबीआयशी यासाठी बातचीत करण्यासाठी तयारी असल्याचे दाखवलं असं सांगण्यात आलं आहे. तसेच ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच त्यांनी असं सांगितलं आहे की पीएमसी बँकेच्या धारकांना चिंता करण्याची गरज नाही, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. नक्कीच पीएमसी बँकेचे जे खातेधारक आहेत त्यांना कुठेतरी ही दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्या पाठीमागे असून या विलीनीकरणाची जी प्रोसेस आहे त्याला साधारण 1.5 महिना लागू शकतो असं देखील जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना ही दिलासा देणारी बातमी असं म्हणावं लागेल. पुढ्या पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी ही खरं तर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एकंदरीतच या बलात्काराच्या घटनांवर भाष्य केलेलं आहे. हैदराबादमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी आंदोलन आणि विरोध करण्यात आल्यानंतर आता अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना काही भाष्य केलेलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या बातमी संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात. माझा सहकारी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहे. प्रशांत, अॅडव्होकेट सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मोठमोठ्या खटल्यांच्या केसेस त्यांनी लढवलेल्या आहेत आणि आता त्यांनी खूप महत्वपूर्ण विधान केलेलं आहे, नेमकं त्यांनी काय म्हटलंय? नक्कीच तुषार, जसं तू सांगितलंस की देशभरात सध्या बलात्काराच्या घटना वाढत आहेत, या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की महिलांवरील अत्याचाराचे खटले जलदगतीने चालवून फायदा नाही आहे, त्यासंदर्भात शिक्षेची तरतुदी जलदगतीने होणे गरजेचं आहे, त्यामुळे दुर्दैवाने सध्या तसे होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच शिक्षा देण्याचा हेतूही सफल होत नाही आणि गुन्ह्यांमध्येही वाढ होत असल्याचं त्यांनी या संदर्भात म्हटलंय. तुषार, नक्कीच लवकरात लवकर जी आहे ती दिलेल्या शिक्षेची तरतूद जी आहे ती दिल्यानंतर शिक्षा लवकरात लवकर आरोपीला देण्यामागचा उद्देशच हा असतो की कुठेतरी समाजामध्ये सकारात्मक संदेश दिला गेला पाहिजे.
हेच या सगळ्याचं जे आहे ते फलित असताना देखील मात्र कुठेतरी अशा प्रकारचे निर्णय घेतल्यानंतर देखील शिक्षेला विलंब होत असल्याचं उज्ज्वल निकम यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. वळत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी संदर्भातली अपडेट ठेवूयात. माझी सहकारी वृषाली सध्या आपल्यासोबत आहे. महत्वाची बातमी ती म्हणजे संसदेमध्ये जे खासदारांचं वृषाली जे एकंदरीतच बिल आहे त्याच्या संदर्भातली ही बातमी आहे. नेमकी काय अधिकची अपडेट तू देशील? खासदारांना संसदेत मिळणाऱ्या कॅन्टीन मध्ये स्वस्ताचं जेवण आता बंद होणार आहे. याविषयी यामधील सबसिडी रद्द करावी, म्हणजे संसदेत येणाऱ्या स्वस्तातील जेवणाची सबसिडी रद्द करावी अशी असे प्रस्ताव एका प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता नुकताच सभागृहात मांडला. आणि या प्रस्तावाला सर्व मतांनी पंधराने हा निर्णय मान्यता मिळाल्यामुळे आता हे जेवण बंद होणार आहे, असे स्वस्तातील जेवण बंद होणार. आणि या सर्व निर्णयामुळे आता केंद्राचे 17 कोटी वाचणार असल्याचे दिसत आहे. तुषार, नक्कीच या निर्णयामुळे कुठेतरी केंद्र सरकारचे जे आहेत ते वर्षाखेरीस 17 कोटी रुपये वाचणार आहे. दरम्यान खासदार जे आहेत त्यांना स्वस्त दरात जे आहे ते जेवण मिळत असल्यामुळे ची बातमी जी आहे ती माहिती अधिकारातून समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेल्या होत्या. आणि त्यानंतर आता कुठेतरी संसदेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या संदर्भामध्ये जे आहे ती माहिती दिल्यानंतर आता कुठेतरी ही सबसिडी जी आहे ती रद्द होऊ शकते. त्यामुळे कुठेतरी सामान्य लोकांना कुठेतरी ही आनंद या बातमीमुळे होऊ शकतो. दरम्यान याच्याच बरोबर खासदारांना जी पेन्शन दिली जाते त्या संदर्भात देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात जी आहे ती टीका केली जाते. त्यामुळे आता या सबसिडी नंतर जी खासदारांची पेन्शन आहे ती बंद होणार का याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वळत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी ही क्रीडा विश्वातून येते. नेमकी काय अपडेट आहे माझा सहकारी प्रशांत या बातमी संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देणार आहे. प्रशांत, काय अधिकची माहिती देशील? की तुषार, जसं तू सांगितलंस की विराट कोहलीने ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटलंय की ऋषभ पंतला खेळ सुधारण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे, तसेच मैदानावर त्याच्याकडून कुठलीही चूक घडली तर ती सुधारण्याची त्याला संधी दिली पाहिजे. त्या जागी धोनीचा जयघोष करून त्याचा अपमान केला नाही पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. यावर त्यांनी त्याची पाठराखण केली आहे. तुषार, नक्कीच यावर त्यांनी त्याची पाठराखण केली आहे. दरम्यान वळत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी ही ब्रेकिंग बातमी आहे. नुकतीच आलेल्या बातमीनुसार परभणी रेल्वे स्थानकामध्ये आग लागल्याची जी आहे ती घटना घडलेली आहे. परभणी रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूम मध्ये ही आग लागलेली असून वेटिंग रूम मध्ये लागलेल्या या आगीनंतर रेल्वे स्थानकामधील प्रवाशांमध्ये एकच धांदल उडालेली आहे. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दरम्यान या आगीचे लोट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात असून वेटिंग रूमच्या बाहेरपर्यंत या आगीचे लोट जात असून प्रवाशांमध्ये एकंदरीतच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि ही ब्रेकिंग बातमी आहे. अपडेट जी आहे ती अद्याप मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. दरम्यान या संपूर्ण आग लागल्यामुळे एकंदरीतच रेल्वे स्थानकामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून कदाचित ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्या आहेत त्यांना कुठेतरी विलंब होण्याची शक्यता या संपूर्ण घटनेमुळे होण्याची शक्यता आहे. दरम्यान या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे ती तूर्तास तर इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी www.batmidar.com व्हिजिट करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक पेजवरून देखील तुम्ही प्रत्येक घटनेचे ताजे अपडेट मिळवू शकता.
बुलेटिन मध्ये थांबूया इथेच. धन्यवाद.